तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनेलवर. आणि जसं की आपल्या व्हिडिओचा आजचा टॉपिक आहे कर्माचे फळ, तर मी याच्यावर नाही का अगोदर म्हणजे आता जस्ट विश्वास नव्हतं ठेवत, कारण की काही लोक हे गुन्हा करून सुद्धा चांगलं जीवन जगत होते आणि मी एकटा दुःखात होतो, म्हणजे मी माझी फॅमिली सर्वजण दुःखात होते. आणि आता मला नवीन नवीन असं वाटायला लागलेलं की जे जास्त पाप करतं ना ते जास्त खुशीमध्ये राहतं, कारण की ज्यांचा काही गुन्हा नव्हता काही नव्हतं, जे ज्यांचं घेणं देणं पण नव्हतं त्यांच्यावर आरोप लावले गेले. जसं की बॉबीची मम्मी घरी होती तरी पण तिच्यावर बिचारीवर आरोप लागले की गाडी तोडफोडीच्या टायमाचं मी बोलतोय, बॉबीची मम्मी जेव्हा घरी होती तरी पण तिच्यावर आरोप लागले आणि त्यांना पण आता आमच्या सोबत कोर्टात यावं लागतंय. जसं की तुम्ही मम्मी प्रियाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्हाला सगळ्यांना कोर्टामध्ये जावं लागतंय, सगळ्यांना खूप त्रास होतोय. आता माझी बहीण म्हणजे प्रिया प्रेग्नेंट आहे तरी पण तिला त्या अवस्थेत सुद्धा तिकडे यावं लागतंय. किट्टू एवढा लहान बाळ त्याला सुद्धा कोर्टात जावं लागतंय, कारण की त्याला घरी सांभाळायला कोण नसतं. सगळ्यांचे नावं टाकलेत विनाकामाचे आणि नावं टाकूनच्या टाकून एकदम आनंदी जीवन जगत होते. त्याच्यामुळे मला वाटत होतं की कर्म बिर्म काय नसतं, ज्यांनी गुन्हा नाही केला त्यांना सजा भेटते आणि ज्यांनी गुन्हा केलाय ऍक्च्युअलमध्ये ते तर मस्त आरामात लाईफ जगत आहे. आणि आता जे कमेंट करणारे आहेत त्यामधून एक मला नाव म्हणजे घेतोय मी त्यांचं, वैशाली खाडे म्हणून नाव आहे. त्यांची माझी काय पर्सनल दुश्मनी आहे मला माहित नाही, पण माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करतं की तू बावळट आहेस, बिंडोक आहेस आणि तूच डिवोर्स देत नाहीये त्यांना, तूच अटकून धरलंय, अशी येऊन कमेंट करतात. आणि ती मला कमेंट करून बोलते की तू पेपर नाही पाठवत आहेस, तुलाच अटकून धरायचंय तिला, त्याच्यामुळे तू पेपर नाही पाठवत आहे. आणि ही वैशाली खाडे बरोबरच अजून एक कोणीतरी कमेंट केली आहे मम्मीच्या व्हिडिओमध्ये, मला असं वाटतं आजचा व्हिडिओ आहे तो, तर त्याच्या खाली मी कमेंट वाचली की प्रज्ञा लग्नाच्या अगोदर म्हणजे त्यांचं जे लग्न झालं ना आता तिच्याकडे पळून गेली, त्याच्या अगोदरच प्रेग्नेंट होती आणि मग त्यांनी सांभाळलं तिला. तर तुम्हाला सर्वांना असं म्हणायचंय का जे कमेंट करतात निगेटिव्ह, तुम्हीच सांगा आता दीड वर्ष कोणाची प्रेग्नन्सी असते का? दीड वर्षाचा टाइम फक्त 9 महिन्याची प्रेग्नन्सी असते सर्वांना माहित आहे, पण हे कमेंट करणारे सुद्धा त्यांना सोचून समजून काहीतरी कमेंट लॉजिक तरी वापरा थोडासा. तर मला सांगायचं एवढंच आहे की माझ्या घरून पळून जाऊन तिला 2 वर्ष झाले, माझ्या नातेवाईकांकडे ती 6 महिने होती आणि त्याच्यानंतर ती तिकडून पण पळून गेली, म्हणजे तिला 1.5 वर्ष त्याच्याकडे ती राहते आता. आणि त्याच्यानंतर ते दोघं भेटायचे का नाही, भेटत असतील 6 महिने म्हणजे ते घरात येणं जाणं तर सुरूच होतं, सर्वांना माहित आहे, व्हिडिओ पण आहेत त्यांच्या घरातले. तर ती त्याच्याकडून म्हणजे झालं त्यांचं त्या घरातच, माझ्या नातेवाईकांच्या असू दे काही पण असू दे, कुठे बाहेर भेटले असतील मला ते माहिती नाही, मला ह्या लपड्यात पडायचं नाहीये, भेटले असतील आणि झालं काहीतरी त्यांच्यामध्ये आणि राहिली ती प्रेग्नेंट. प्रेग्नेंट राहिल्यानंतर आता ह्या मुलाला सांभाळावं तर लागेलच, कोण सांभाळणार त्याला, कारण की माझ्या घरून जाऊन त्याला तिला 2 वर्ष झालेले आणि इकडे कार्यक्रम वाजून गेला यांचा, आणि मग ह्या मुलाला सांभाळावं लागेल. त्याच्यामुळे यांनी एक खेळ रचला आणि नाही का पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त मीच एकटा मुलगा होतो आणि सर्व फॅमिली मला जीव लावत होते आधीपासून, आणि माझ्या नातेवाईकांनीच तिला सांभाळलं, तिला घरात ठेवलं, एवढंच की ते दुसरं कोणी नव्हतं, माझंच कोणीतरी होतं, त्याच्यामुळे तिला घरात ठेवलं. आणि ते सर्व माझ्या विरोधात गेलं का, कारण की माझं चांगलं व्हावं. पण त्या दोघांनीही म्हणजे नाव नाही घेत, त्या दोघांनीही त्यांचा सुद्धा वापर केला आणि आता ऐशमध्ये जिंदगी जगत आहेत. आणि नंतर माझ्या नातेवाईकांना धोका देऊन पळून गेले आणि नंतर शिवीगाळ पण केला त्यांना, त्यांच्या घरी राहून सुद्धा त्यांना शिवीगाळ केला, जसं की माझ्या घरी राहून सुद्धा मला शिवीगाळ केला, माझ्या आईला शिवीगाळ केला, तसंच माझ्या नातेवाईकांच्या घरी राहून सुद्धा त्यांनाच नंतरच्या व्हिडिओमध्ये त्यांना शिवीगाळ केला, काय काय बोलले असतील आमच्या विरोधात तर एकदम वाईट वाईट बोलले. इतके चांगले संबंध होते आमचे म्हणजे सर्व फॅमिलीचे, सर्व मिळून मिसळून राहायचे, पण थोडीशी काहीतरी 2 जणांनी घाण केली, ती घाण गेली आता इकडून, त्या घाणींनी आमचे संबंध सर्व बिघडवलेत. आणि वरतून सर्वांवरती पोलीस केस झाली आहे, माझ्या नातेवाईकांवर पण पोलीस केस झाली आहे, आमच्यावर पण झाली आहे, सर्व पोलीस केस झाली आहे आणि ते दोघं मस्त आहेत, लाईफ मस्त एकदम एन्जॉय करत फिरत आहेत. आणि इकडे त्रास कोणाला होत आहे, ज्यांनी गुन्हा नाही केला त्यांना, जे सांभाळणार होते त्यांना पण त्रास होतोय, ज्यांनी फक्त जीव लावला ना या 2 जोडप्यांना
त्यांनाच फक्त धोका भेटला. आणि म्हणून आजचा टॉपिक काय आहे तुम्हाला माहितीये का? कर्म. आणि तुम्ही बोलतील की मधीच हा व्हिडिओ कसं काय तयार करायला लागला, एवढे दिवस झाले याचे व्हिडिओ येत नाही काय नाही, आणि मधीच कर्माचा विषय आणून ठेवला. तर असा कोणता मुंगळा चावला याला की मध्येच त्याने विषय टॉपिक काढला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि तुम्ही असं नका समजू की कोणीतरी डिलिव्हरीला गेलाय म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, कर्माने त्याची खेळ खेळणं सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आहे. आणि आज मी खूप हॅपी आहे, कारण की नाही का, खूप दिवसापासून म्हणजे जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून ऐकत आलोय लोकांकडून की कर्माचे फळ आज न उद्या भेटतात. पण मला मध्ये मध्ये त्याच्यावर विश्वास बसत नव्हता, कारण की असं असं माझ्यासोबत घडलेलं आणि त्रासही मलाच होत होता, आणि ज्यांनी गुन्हा केलेला ते मस्त ऐश मध्ये. पण आज असं मला कुठेतरी वाटतंय की कर्माने खेळ सुरू केलेला आहे खरोखर. आणि आता मला माहित आहे तुम्ही सर्व एक्साइटेड असतील की नेमकं काय झालेलं आहे, काय प्रकरण घडलेलं आहे. तर मी सांगतो ते, पण नाही का, एकाला एवढा गर्व होता ना की माझी बहीण असं नाही कधीच करणार, माझी बहीण तसं कधीच नाही करणार, एवढा गर्व होता की विचारून फायदा नाही. पण शेवटी नाही का, सत्याचाच विजय होतो. पण नाही का, मी कधीच कोणत्याच लेडीज बद्दल घाण बोललेलो नाही, वाईट बोललेलो नाही. माझे सर्व व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, फक्त त्या एकट्या घाणीबद्दल बोललेलो आहे मी. आणि शेवट भेटले ना तुला पण कर्माचे फळ, आणि आतापासून तुझी सुरुवात झालेली आहे. खूप घाण कर्म केलेले तुम्ही, त्याच्यामुळे आतापासून सुरुवात झालेली आहे आणि ते पुढे खूप भोगायचं आहे तुला. तर आता तर खेळ सुरू झालाय, आताशी तू पहिली स्टेप ओलांडली आहे बघता. अजून खूप काही तुला शिड्या चढायच्या आहेत, कर्माचे भोग भोगायचे आहेत तुला. तर पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, आगे देखते जा. आणि तुला जर वाचायचं असेल ना तर अजूनही तुझे कर्म सुधार, पश्चातापाला नंतर टाइम सुद्धा मिळणार नाही तुला. आणि जे त्याचे फॅन्स आहेत ना, जे माझ्या व्हिडिओच्या खाली, मी अगोदर सांगितलं, माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतायत, तुम्ही पण त्याच्या पावलावर पाऊल द्या, बेशक द्या, मला काहीच अडचण नाहीये. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे भोग भेटतील. पण मला एक गोष्ट समजली की शेवटी सत्याचाच विजय होतो. टाइम लागतो थोडाफार, पण विजय हा सत्याचाच होतो. आणि आता नाही का, सर्वात मोठा व्हिडिओ बनवेल मी, जेव्हा सर्व केस नील होतील, तेव्हा सर्व रिझल्ट लागेल आणि सत्याचाच विजय होईल, तेव्हा मी सर्वात मोठा व्हिडिओ बनवेल. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या व्हिडिओच्या खाली माझ्या एकच फॉलोअरनी कमेंट केलेली आहे की दादा तू पेपर का नाही पाठवत त्यांना, ते तर डिवोर्स देण्यासाठी रेडी आहेत, तूच पेपर पाठवत नाही, तूच अटकून धरतोय या सगळ्या गोष्टी, असं तो कमेंट करतोय व्हिडिओच्या खालती लोकांना की हे लोक, मी इतर डिवोर्स द्यायला रेडी आहे पण ते लोक पेपर पाठवत नाही. अरे बधीर, हा काय घरातला खेळ चालू आहे का तुला? घरातले भांडेगुंडे वाटतायत का? खेळ खेळ खेळण्यासारखा कोर्टाचा विषय, अनपड अनपडच राहशील तू. जर तू शिकलेला असता ना तर तुला ही गोष्ट कळाली असती. तुला काय जज हे वाटलं का, म्हणजे जज पूर्ण डिवोर्सचे पेपर घेऊन घरी येतील तुझ्या आणि बोलतील साहेब सिग्नेचर करो, मॅडम सिग्नेचर करो, और जाओ डिवोर्स देतो इनको. तुला असा खेळ वाटला का सर्व? तर नाही का, तुला वकिलामार्फत सर्व नोटीस मी आजपर्यंत पाठवल्या तुझ्या त्या जुन्या घरी, जालन्याला कुठेतरी राहत होता, नंतर तू नाशिकला का कुठेतरी गेलेला, तिकडे सुद्धा तुला मी नोटीस पाठवल्या, तुला ह्या घरी, बोईसरच्या घरी, तुझ्या आई वडिलांकडे, वडील तर नाहीयेत वाटतं तुला, आईकडे नोटीस पाठवल्या, तुझ्या दुसऱ्या आईकडे पण नोटीस पाठवल्या. आणि मी माझ्या म्हणजे माझ्या यांनी पूर्ण प्रयत्न केले, डिवोर्स पेपर सुद्धा तुला पाठवलेत, पण नाही का तुझ्या ह्या टर्म्स अँड कंडिशन जे तू अप्लाय करतो ना की मला, मी डिवोर्स पेपरला सिग्नेचर करेल पण मला हे कर, पण मला ते कर, मला घर दे राहण्यासाठी, मला पैसे दे, आणि अजून सुद्धा बरंच काही आहे, पण तू आहे कोण रे मागणारा? हा, आणि मी तुला का देऊ? मी पळून आणलेली का तिला? तूच गेला ना पळून घेऊन? तुझी औकात तरी आहे का मला हे असं बोलायची, मला हे सगळं टर्म्स अँड कंडिशन अप्लाय करायची, मला या गोष्टी मागायची? काय म्हणून, काय विचार करून मागतो रे तू? आणि आता ह्याच व्हिडिओमध्ये सांगतोय मला परत बोलायचं नाही, तिकडेच झक मारायची, तिकडेच ज्याला कोणाला मागायचं असायचं मागायचं, नाही तर कमवायचं स्वतः आणि घ्यायचं. दिवस माझ्या हिशोबाने जेव्हा भेटायचा तेव्हा भेटू दे, मला काही एवढी घाई नाहीये. तर मी आणि माझा मुलगा आनंदात आहे दोघे पण. आणि लास्ट तुला सांगतो, मला कर्माच्या फळ कधी भेटतील त्याचीच आतुरता होती आणि ते आता भेटायला सुरुवात झाली आहे मला असं वाटतंय. तर मी आता फक्त आरामात चेअरवर बसणार आणि तुमच्या कर्माचे फळ बघणार कसे भेटतात, कोणत्या खालच्या थरापर्यंत भेटतात, की काय होतं तुम्हाला, तुमच्या सोबत काय होतं. तर चला, बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.